महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने स्थगित केलेल्या आहेत। कायदेशीर प्रक्रियेचा पालन न करताच बदल्यांच्या प्रस्तावावरती महसूल मंत्र्यांनी सह्या केल्यात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा ठपका मॅटने ठेवलाय। काही मुदतपूर्व बदल्या करताना एकही कारण देण्यात आलेले नाही असे देखील मॅटने आपल्या आदेशात नमूद केलंय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोनलाइन वरती आहेत। मॅटने बदलीचे आदेश रद्द केल्यासंदर्भात अजित काय अधिक माहिती? श्वेता, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस बदल्या होतात त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या बाजूने या बदल्या असतात त्यावेळी यावर चर्चा केली जात नाही। मात्र अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध बदल्या झाल्या असेल तर त्यांना न्याय मागण्याकरता मॅट हा विभाग असतो आणि या विभागामध्ये जवळपास 8 ते 10 तहसीलदार गेले होते। त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या नियमबाह्य केल्या गेलेल्या आहेत, कोणतीही मंजुरी न घेता केल्या गेलेल्या आहेत असं त्यांनी या बदल्यांवरती ठपका ठेवला आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता। यावर सुनावणी होऊन सोमवारी या बदल्या ज्या आहेत त्या मॅटने रद्द केलेल्या आहेत, योग्य त्या प्रक्रिया पार न केली। जे अजित, धन्यवाद या माहितीसाठी। संपर्क तुटलाय आपला, मात्र कायदेशीर प्रक्रिया न पाळण्याचा ठपका ठेवत मॅटने या बदल्या रद्द करण्याचं म्हटलंय आणि त्यामुळे राज्य सरकारचे आदेश मॅटने रद्द केलेत बदली संदर्भातले। यानंतर साताऱ्यातनं एक मोठी बातमी। साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंमधील भूमिपूजनाचा वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी पोहोचलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी वेळी खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। पहिल्यांदाच दोघांनी वेगवेगळी भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा दोघांची एकत्रित भेट झाली आहे। आगामी निवडणुकीत साताऱ्यातील दोन राजांमधला वादाचा फटका बसू नये म्हणून फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलसाठी दोन्ही राजेंची भेट घेतली। तर बुधवारी काल शिवेंद्रराजेंचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावल्यानं साताऱ्यात उदयनराजेंचा 85 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शिवेंद्रराजेंचा 81 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। खिंडवाडीतील संभाजीनगरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारत भूमिपूजन प्रसंगी गर्दी जमवणं, दमदाटी करणं आणि मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कराडमध्ये दोन्ही नेत्यांची या फडणवीसांसोबत भेट झालेली आहे, काय समोर येते त्यातून? श्वेता, खरं तर गेल्या तासाभरापासून अधिक काळ ही दोघांच्या मध्ये चर्चा आहे ते देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतात। सुरुवातीला दोघांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा त्यांनी केली आणि दोघांचीही मतं या वादावरती आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दोघांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न हे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी पाहायला गेलं तर या दोघांच्या मध्ये बैठक होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर शिवेंद्रराजे हे आता बैठक आटोपून बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच्यापूर्वी आहे ते उदयनराजे सुद्धा बाहेर येऊन गेले होते आणि या दोघांच्या मध्ये यशस्वी पद्धतीनं तोडगा देवेंद्र फडणवीस काढतायत का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण दोन्हीही भाजपचे आमदार आणि खासदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या दरबारी हा सगळा वाद आहे ते पोहोचलेले। काल खरं तर बाजार समितीच्या निमित्तानं जो वाद झाला होता त्याच्या वादाच्या अनुषंगाने ही बैठक होते आणि परस्पर विरोधी या निमित्तानं गुन्हे सुद्धा आहे ते दाखल झालेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दोघांच्या मध्ये समझोता काढण्याचा प्रयत्न येते देवेंद्र फडणवीस करतायत। कारण जर या दोघांच्या मधला वाद असाच पेटत राहिला तर तो भाजपला परवडण्यासारखा नाही। कारण आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत, त्याला भाजपला सामोरं जायचं आहे। 400+ आकडा घेऊन आहे ते भाजपनं टार्गेट ठेवून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे। असं असताना या दोघांच्या मध्ये जर वाद होत असेल तर ते कार्यकर्ते सुद्धा या निमित्ताने विखुरण्याची शक्यता आहे, मतांची विभागणी सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः आता देवेंद्र फडणवीस आहेत ते मैदानामध्ये उतरले आहेत। त्यांच्या कोर्टामध्ये हा सगळा आता वाद जाऊन पोहोचलेला आहे, त्याच्यावरती आता देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं समझोता काढतात आणि या दोघांच्या मध्ये पुन्हा मनोमिलम होते का हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे। बिल्कुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी। कोरोना काळातील कथित घोटाळा प्रकरणांमध्ये ईडी ऍक्शन मोडवरती आली आहे। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि खासदार संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर या दोघांसह 15 ठिकाणी ईडीनं धाड टाकल्यानंतर मुंबई पालिकेतील उपायुक्त रमाकांत बिरादार ईडीच्या रडारवरती आले आहेत। ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा बिरादार यांची चौकशी केली असून त्यांच्या घरी ईडीची कारवाई अद्यापही सुरूच आहे। शिवाय वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्याही घरी ईडीनं छापा मारलाय।
तर तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी सुद्धा जवळपास 5 तास छापेमारी चालली। सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी सुद्धा कारवाई झाल्याने ईडीला या सगळ्या छापेमारीतून नेमकं काय हाती लागलं आणि यातून कोणाच्या अडचणी वाढणार हे पाहावं लागणार आहे। सलग 2 दिवस मुंबईत ईडीकडून चौकशी सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। आता पावसासंदर्भातली बातमी आहे। कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून मॉन्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर 24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मराठवाड्यामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मॉन्सून सर्वत्र दाखल होईल असा अंदाज आहे। मोसमी पावसाचं आगमन लांबल्यानं राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आलाय। उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असली तरी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय। जळगावच्या रावेरमध्ये पावसानं हजेरी लावली।